स्वप्नील कुसळे हा भारतीय क्रीडा नेमबाज आहे, जो 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्पर्धा करतो. त्याने नुकताच चालू असलेल्या पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. महाराष्ट्रातून याआधी 1952 हेलनसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेले खाशाबा दादासाहेब जाधव हे भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू आणि महाराष्ट्रातील सुद्धा एकमेव खेळाडू होते. त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी 2024 ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळे या महाराष्ट्रातील खेळाडूने कांस्य पदक पटकावले आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 28 वर्षाचा हा खेळाडू मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावातील आहे. 2009 त्यांच्या वडिलांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी क्रीडा कार्यक्रमात दाखल केले. 1 वर्षाच्या कठीण शारीरिक प्रशिक्षणानंतर कुसळे यांना एक खेळ निवडावा लागला आणि त्यांनी नेमबाजीची निवड केली. 2015 ते पुण्यात भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणूनसुद्धा काम केले आणि त्यांना त्याद्वारे त्यांची पहिली रायफल खरेदी करण्यास मदत झाली. मे 2024 दिल्ली आणि भोपाळ येथील चाचण्यानंतर 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत त्यांची भारतीय ऑलिम्पिक संघात निवड झाली. 2024 ऑलिम्पिकमध्ये कुसळे पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आणि अंतिम सामन्यात त्यांनी 451.4 गुणांसह कांस्य पदकसुद्धा जिंकले. सर्व स्तरांतून स्वप्नील कुसळे यांचे कौतुक होत आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूसाठी 1 कोटींचे बक्षीसुद्धा जाहीर केले आहे.